आज आमच्या इंडिया अलायन्सचे ही पहिली मिटींग असते सगळ्यात एकत्रित घेऊन. त्याच्याबरोबर असा ब्लॉक प्रेसिडेंट आबेल बोर्जेस, गोवा फॉरवर्डाचे आमचे असतात प्रशांत नाईक सर, जनार्दन भंडारी काँग्रेसचे सिनियर लिडर, आपाचे असतात संदेश तेलेकर, आणि फाटली कितलेशेच वर्सां जी काँग्रेसी म्हणून आम्ही ओळखत आहात तुझं काम होतं असतात चाचा, ज्याका आम्ही राजेंद्र देसाई चाचा म्हणतात, तसेच असतात बसपार जनरल सेक्रेटरी म्हणजे या कॉन्स्टिट्युएन्सीचं जबाबदारी ताक दिल्ली असा. आयची ही मिटींगे भितर आपाचे गोवा फॉरवर्डाचे आणि काँग्रेसीचे टीएमसीचे सगळे जण म्हादेव येऊ आसलो, पण काय कारणा लागून तो पावलो ना. सगळ्यात जे कोण प्रमुख असले ते आमचे त्याचेर मिटींग झाले, आणि खास करून 24 तारखेक एक सभा जावपाची असा चावडेर बस स्टँडार बरोबर 5 वरांचेर. त्या सभेक सगळे जण एनडीए अलायन्सचे सगळे जे पार्टनर असतात ते येते, आणि आमचा कॅन्डिडेट त्या दिस येतो, आणि आपल्याचे जे की सांभाळतो त्या दिस सांगतलो. बरी आमची मिटींग झाली, काही जबाबदारी आम्ही दिल्ली असतात, आणि गावगावात लोकां मेरेन कसे पावप, आमच्या कॅन्डिडेटची माहिती पुरायपणान कशी घेवप, हाजी संपूर्ण आयचो हो जो हे केले असतात. फाल्यांच्यान आमचे जे वेगवेगळे अलायन्सचे भितर असतात ते वेगवेगळ्या पार्टीचे मनीस ते जबाबदारी दिल्या त्या त्या घरा मेरेन वचून घरापुडेन पावप, आणि तो मॅनिफेस्टो असं पावपचे असे ठरलेले असा. बाकीचे जो सविस्तर माहिती असा ती आमचे हा फक्त प्रशांत सरकार तो उलयतलो माहिती सगळी दितलो. लास्ट असेंब्ली इलेक्शनाक काणकोण मतदारसंघा भितर जवळजवळ 20,000 मतां ऑपोजिशन कॅन्डिडेटा पडिल्ली, दॅट इज ऑलमोस्ट 2/3. ताका जर 10,000 दिल्ली जर जायत जाल्यार 20,000 म्हळ्यार 2/3 ऑपोजिशन सायडीचेर आशिल्ली. हातूंत भितर बाबी जिदोर आशिल्लो अपक्ष उमेदवार म्हण, मागीर म्हादेव आशिल्लो टीएमसीचेर, मागीर आरजी आशिल्ली 1600 वोट्स सुमार, आप आशिल्लो विजय पै खोत, आनी जनार्दन भंडारी सबस्टेन्शियल मतां जवळजवळ 5,500 सुमार मतां घेतिल्ली. सो आमी एक ठरयलां की हे सगळे जे स्प्लीट जावन आसात 20,000 मतदार वेगवेगळे कडेन, त्या मतदारा म्हऱ्याक पर्सनली पावपाचे सगळे कडेन. आमची जी फाटल्यान तुमकां दिसता दीस टीम वील कवर ऑल द विलेजीस, आमचे कडेन 19 दिसां भितर आमी विलेजीस कवर करतले, कॉर्नर मिटींग्स, पॅम्फलेट डिस्ट्रिब्युशन आनी मिटींगे बंदोबस्त, जी 24 तारखेक मिटींग जावपा जाहीर सभा ताचो बंदोबस्त करतले. बूथ मॅनेजमेंट 59 बुथांचो आमी आज सावन स्टार्ट केला. आय थिंक इन नेक्स्ट कपल ऑफ डेज आमगेलो बूथ मॅनेजमेंट परफेक्ट जातलो. एक बरी टक्कर ह्या खेपेक काणकोण मतदारसंघातल्यान दिवन जो बी जे पी क्लेम करता हो आपल्या बालेकिल्लो म्हण, त्या तो बालेकिल्लो एक्च्युली गेल्ली असेंब्ली इलेक्शनां ढासळ्ळा सारको, तेका सारको ढासळपाचें काम ह्या खेपेक इंडिया अलायन्साचो कॅन्डिडेट बरोबर आमी सगळे जाण करतले, हातूंत भितर आमकां खात्री आसा. हातूंत भितर हेवे दावे कांयच नात, वी वील बी वर्कींग एज अ टीम, आनीक आमी एक बेस्ट कॅन्डिडेट लोकां मुखार दिल्लो आसा. लोकांनी जर चॉईस ओन्ली बेज्ड ऑन कॅन्डिडेट केलं जर जायत जाल्यार तांकां ऑप्शन ना टू गो फॉर देन एनीबडी एल्स कॅप्टन विरियातो फर्नांडीस. सो आमकां दिसता की जनरल लोकां मदीं एक असंतोश आसा ह्या हुकुमशाही सरकाराचेर. लोकांक दिसता की हुकुमशाही सोपोवपाची म्हण, आनीक असंतोश सारको खतखतून आसा. तुमकां फस्ट टायम सायलंट वोटींग कितें म्हणटा तें प्रत्यय ह्या निवडणुकेक सामको मोठ्या प्रमाणांत येतलो. जो असंतोशाक लोक मतांतल्यान वाट करून दितले, जे इतली तेप तांकां चिड्डून दवरला म्हारगायेच्या कोतार, भ्रश्टाचाराच्या कोतार, मागीर नोकऱ्याच्या कोतार, सगळे क्षेत्रांत हें सरकार फेल जाल्लें आसा, आनी हो असंतोश तुमकां ह्या निवडणुकेक दिश्टी पडटलो. वी एज अ टीम ऑर्गनायज काणकोण मतदारसंघा भितर आमची कमिटमेंट आसतली की कॅप्टन विरियातो फर्नांडीस एक सबस्टेन्शियल लीड दिवपाची. आज जी मिटींग जाली त्या मिटींगेक सर्वसंमतीन जे फुडल्या काही दिसांचे इलेक्शन म्हणल्यार जे काम करपाक जाय ते कामा बद्दल चर्चा झाली. आणि काणकोण ज्या भशेन म्हणजे हाज्या पयलीं सुद्दां जरी कोणी म्हणलें की बी जे पी बरोबर आशिल्ले, म्हाज्या दृश्टीन ते केन्नाच नाशिल्ले, पण काही जे ऑर्गनायज्ड पद्दतीन काम जावपाक जाय आशिल्लें, म्हणजे आनी जे डिविजन आशिल्ले वोटाचे ते जाताले, ते डिविजन ह्या खेप जावचे ना, आनी ते कलेक्टिवली आमी सगळे मेळून जे आज आमी एकठांय आयला आनी जे देशभर लोक एकठांय आयला ते कलेक्टिवनेसाचो म्हणजे जे एकठांय येवपाचो जो परिणाम आसा तो म्हाका दिसता येणाऱ्या इलेक्शनांत लोकांक दिसतलो. काणकोण तर डेफिनेटली लीड घेतले, आनीक जो अबकी बार 400
पार म्हणून जो व्हडलो फार मारला तो फार फार खंय वचून लागतलो हाजो अंदाज इलेक्शना रिजल्टा नंतर येतलो? तशें सेंट्रलाक इंडिया एलायन्स इंडिया ब्लॉका खातीर वेगवेगळे नॅशनल पार्टी आनी रिजनल पार्टी एकठांय आयल्यो. त्याच धर्तीचेर आज काणकोणा बी इंडियन एलायन्साच्यो इंडिया ब्लॉकाच्यो ज्यो तेंचे हांगा काम आसा, सांगपाचें म्हळ्यार आप पार्टी, गोवा फॉरवर्डाची पार्टी, मागीर टी एम सी पार्टी आनी बाकीचे जे कोण आसा पळय इंडिपेंडंट तेंचे, त्या सगळ्या लोकांक एकठांय हाडून आज ही आमी मिटींग घेतल्या इंडिया ब्लॉकाची. आनी तेजे हे ध्येय कितें आसलो, एम्स कितें आसलें, ऑब्जेक्टीव तेंच हांगा आमी दवरले आसा. जेन्ना तो इंडिया ब्लॉक फॉर्म जालो तेन्ना ते म्हणटाले की हे आसलो हेड आसलो ऑब्जेक्टीव एम्स जाता ऑब्जेक्टीव आसले. कित्याक आयचो सरकार जो सेंट्रल गव्हर्मेंट जो बी जे पी सरकार आसा तो कॉन्स्टिट्युशनचो नाश करपाक फुडें सरलो आसा, मागीर डेमोक्रेसीचो नाश करपाक फुडें सरलो आसा. जी इन्स्टिट्युशन आसात जी आमची नॅशनल नॅशनल लेवल ही काबार करपाचे वाटेर चल्लो आसा आनी हितूंतल्यान तो एक मुखार एक वेगळे तरेचं सरकार येवपाक शकता, हुकुमशाहीचं सरकार येवपाक शकता, सलतनशाहीचं सरकार येवपाक शकता, एक तिकटशाहीचं सरकार येवपाक शकता. ताका लागून हो ब्लॉक फॉर्म जाल्लो आनी त्या ब्लॉकाच्या हितूंतल्यान हे आमी कशें म्हणलें, आतां आमी सगळे लोक एक सेक्युलर लोक सर्वधर्म समभाव हे मानपी आमच्या दिग्गज नेत्यांनी पळय स्लोगन दिले, बिद्र वाक्य दिल्ले, हे आमी सगळे एक म्हण त्याच तरेचे सेक्युलर पार्टी एकठांय येवन हेज मुखार बीन देश एक वेगळे तरेन वचनासतना योग्य तरेन वाटचाल करपाक जाय आनी महासत्ते कडेन वचपा खातीर सगळ्यांक घेवन वचपाक त्या हितरतेचेर हो सगळो ब्लॉक तयार जाल्लो. त्याच हेजेर आतां हे काणकोणा हांगा हे सगळे पार्टी काम करतल्यो, काल करताल्यो, आज करतल्यो, फाल्यां करतल्यो. ताका लागून फुडले आतां रणनिती ठरोवपाक जी आज ही मिटींग घेतली तेन्ना सगळे पक्षाच्या नेत्यांनी आपआपली जबाबदारी घेतली आसा, आमच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली आसा, जे वेगवेगळे फ्रंटल लिडर्स आसा तेमी आपली जबाबदारी घेतली आसा. तेन्ना आमी वेगळ्यावेगळ्या लोकांची जबाबदारी दिवली आसा. तेजो आतां तुमचो सगळो न्याय प्रशांत भाईन सांगलो आसा आनी अशेंच करून आमी फुडले आतां आमची जाहीर सभा ती बी आतां आमी तेजे सगळे सांगतले. अर्द तुका बी जे पी वाले म्हणटा की तुम जेन्ना आमचे बरोबर असल्या भशेन आसा म्हण, कारण तुमचे मदीं दोन ग्रूप आसा अशें ते मानता, कोण एक चोडणकराल ग्रूप आनी एक पाटणकराल ग्रूप. अशे वेळाचेर ते पळयता की जेन्ना अर्द आपले वटेना अशें म्हण बी जे पी वाटेन आसा अशें ते समजता, अशें त्या भितर कितें आसता तेच काय कितें? तशें देवस्थानाक बी दोन ग्रूप आसतात, चर्चीक दोन ग्रूप आसतात, हेज म्हण देवा सायडी दवरनात. तशें आमच्या नेत्यां भितर आमचे कितें आसले प्रेज आसतले, आमगे कुल दैवत, आमगे धर्म राजधर्म कितें काँग्रेस. थोड्या म्हाका किंवां विकासा प्रशांत भाईक सगळे लोक आपयतात, कोण आपयन म्हण ना, आमकां सगळे लोक वापरपाक प्रयत्न करतात. पूण आमगे आमची एक आयडियोलॉजी आसा, आमी आज आयडियोलॉजी बरो आयिल्ली आसा, आमी एक प्रिंसिपला बरें आयिल्ली आसा, एक एथिका बरो आयली, आमी कॉम्प्रोमायज करूंक शकनात. आनी आमी पावणे आसले ऑप्शन आसले केन्ना गेल्ले, आनी पयले 10 गेले 8 गेले, आमगेलो पयले तो तिगदा गेलो राव, तो गेलो तो गेलो. आतां तो तुमचे इंडिया एलायन्सा बरोबर रावतलो काय एलायन्सांनी तेणी ठरोवपाचे. आज सगळो इंडिया ब्लॉक इंडिया एलायन्साचे सगळे व्हडले व्हडले राष्ट्रीय पक्ष जावं रिजनल पार्टी जावं सगळे तरेचे लोक सगळे समाजाचे लोक एकत्र येतात, तेक समाज भितर रावपाचे भायर तेणी ठरोवपाचे. आमचो प्रयत्न आसतलो की जे गेल्ले ऑपोजिशन वोटींग आशिल्ले हांगा 20,000 त्या सगळ्यांक एकठांय हाडपाचे, सगळे नेत्यांक आनी कार्यकर्त्यांक आनी वोटरांक सगळे हाडपाचे. आनी खूबदां अशें आसता की नेतो गेलो म्हण कार्यकर्ते वतनात आनी वोटर वतनात. जे आलेशी केली बी कळपा ह्या इलेक्शनाक नुव्या कितें परिस्थिती जातली पळय ती ते कळपा ह्या खेपे, तशें बाकीच्यांक बी कळटले. सो आमचो प्रयत्न आमचे बरोबर जे सगळे जाण जे गेल्ले खेपे वेगवेगळ्या फ्रंटाचेर लढिल्ले ते सगळे जाण एकठांय येतले आनी सगळे जाण काम करतले. गेल्ल्या खेपे तुका काँग्रेसी तिकीट मेळचे पयलें विजय पै खुदाक एक हे ऑफर आशिल्ले आनी ताका लागून तो अपक्ष उमेदवार ताणें दाखल केली. आतां तो काँग्रेसी बरोबर आसतलो एक हांवें सांगलें त्या प्रमाणे की प्रत्येक जाणांक ह्या खेपे ठरयला की एकठांय येवपाचे, एकठांय आयले शिवाय पर्याय ना. म्हाका दिसता जेन्ना विजय पै खोताक उमेदवारी मेळिल्ली तेन्ना ताजो विश्वासघात तांच्या पक्षांतल्या लोकांनी केल्ले, सो ही नोज दॅट. सो आनी गेल्ले खेपे ताका दिता म्हणून सांगून फटयला. सो कितलेदा म्हणून फटोवन घेतले लोक प्रत्येकदा. सो प्रत्येका दिसता न्ही आपूण सदां फटोवपा ना, आपूण बाबा आतां मुखार सरतलो म्हण, यू कॅनॉट बी टेकन ग्रांटेड एवरी टायम. सो म्हाका दिसता की प्रत्येक जो लिडर आहा
तसो इजदोराक बी फटयल्ले ताणी दिता म्हण सांगू ना. सो तुम्ही चड लोक चड सगळे लोकांक सगळे टायम फटोवपाक येना. बीजेपीचे कामच आहा लोकांक फटोवपाचे. सो म्हाका दिसता की हे इनफ दा ते सगळे लोक चडदा फटवला आणि आता ते सगळे एकठांय येतात. प्रशांत म्हाका सांग की या इंडिया अलायन्स जे आहा न्ही ताणी बाबा खंयच्या लिडरांक इंडिया अलायन्स ऑलरेडी प्रयत्न ते वेगळ्या लेवलाचेर झाला. आम्ही आमच्या लेवलाचेर न्ही त्या वेगळ्या लेवलाचेर झाला. ऑलरेडी इनिशिएट केला प्रोसेस इनिशिएट झाला आणि आय थिंक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आयला. सगळे गेले फावटी बीजेपी 30% वोट्स झाले आणि त्या आता तुमचे कडेन तुम्ही म्हणता 20,000 वोट्स तुमगेले ऑपोजिशनाचे कडेन आसा. कितली लीड अशी म्हणटले तुमगेले मात पडले ना. हांव तुका एक्झॅक्ट पळय काणकोणाक लीड मेळप इट सेल्फ इज अ बीग थिंग न्ही. हाजे पर्यंतच्या लास्ट कितल्या पार्लमेंटरी इलेक्शनाक काणकोणा भितर लीड मेळ्ळें ना काँग्रेसीक. इट इज ऑलवेज दॅट बीजेपी हॅज लेड. सो हांव तुका आतां ओगीच पोका फार म्हणपाक ना की आमकां इतली लीड मेळटली म्हणून. आमचो फुल्ल प्रयत्न आमी करतले की काणकोणाक काँग्रेस उमेदवार जो आहा अलायन्साचो उमेदवार आहा ताका लीड घेवन दिवपाक आमी समर्थ आहात. 19 दिसां भितर 59 बुथांचे 59 बुथांचे पावतले दिसता. ऑलरेडी पावपाक स्टार्ट केले. आमी ऑलरेडी पावले अर्दी बुथाचेर पावले. जंय आमगेले खंय वीक आहा पळय थंय आमी आतां लास्ट 19 दीस सारके कॉन्सन्ट्रेट करतले. आनी बॅक फुल्ल बूथ लेवल मिटींग बूथ कमिटीज एवरीथींग वील बी बॅकअप. आता गोवा काँग्रेस पार्टीचो बॅकअप आसा, मागीर गोवा फुडा बॅकअप आसा, आपाचो बॅकअप आसा, टीएमसी बॅकअप आहा, इन्व्हायरमेंट सगळे कितलो घाल फोर्स एकठांय आसा थंय पळय.